ने उस समय औरंगाबाद का नाम बदल दिया था, इसलिए आज औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर बन गया। अब चूंकि औरंगाबाद में मुस्लिम समुदाय उद्धव ठाकरे और महाविकास अघाड़ी के साथ है, सांसद इम्तियाज जलील के साथ कोई मुस्लिम नहीं है, MIM बीजेपी की भी टीम है, इसलिए इस नाम का विरोध करने में बीजेपी के चाणक्य का हाथ है। ऐसा वक्तव्य ठाकरे गुट की शिवसेना नेता पूर्व सांसद चंद्रकांत खेरे ने किया। चूंकि मुस्लिम समुदाय इम्तियाज जलील के साथ नहीं है, इसलिए उन्होंने राजनीति शुरू कर दी है। खेरे वाशी में शिव गर्जना कार्यक्रम में शामिल हुए थे, इस दौरान उन्होंने पत्रकारों से संवाद साधा। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 ला त्या व्यासपीठावर मी पण त्यावेळेस नगरसेवक आणि शहर प्रमुख होतो। आम्ही सर्व नगरसेवक जिंकल्यानंतर म्हणजे मुंबई ठाण्यानंतर त्या ठिकाणी संभाजीनगरला यश मिळाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा विजय मेळा झाला होता 8 मे 1988 ला। आणि त्या विजय मेळा त्यांना कशाला ते पाहिजे औरंगाचं नाव, त्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराज हरवायला त्रास दिला, कारण त्यावेळेस 4 महिने कैद होते आमचे छत्रपती संभाजी महाराज आमच्या त्या सोनेरी महालमध्ये जिथे आता अजेंडा विरोध कार्यक्रम चालला होता तिथे, आणि हलहल केलं, त्रास दिला कोण, म्हणून साहेबांनी सांगितलं ह्या शहराचं नाव आम्ही आज संभाजीनगर ठेवतो, सगळ्यांनी संभाजीनगर म्हणायचं। त्या दिवशीपासून आम्ही कधीही त्या ठिकाणी दुसरं नाव म्हटलं नाही, संभाजीनगरच म्हणतो आम्ही। आणि त्याच्यानंतर मग काय झालं, त्याला कायदेशीर बाब मिळाली नव्हती, मग आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो त्याचवेळेस आमच्या संभाजीनगरलाच कॅबिनेट मीटिंग झाली शिवशाही सरकारमध्ये, आणि त्यावेळेस तो आम्ही ठराव मांडला आणि झालं। नंतर एकाच माणसाने त्या ठिकाणी कोर्टात केस टाकली, पण आम्ही हायकोर्टात जिंकलो आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात असे टेक्निकल मुद्दे येत गेले आणि ते नाव बाजूला पडलं। मी माननीय अटलजींकडे गेलो होतो, म्हटलं आता करून टाका, ते म्हणे की इकडे पण सरकार आपलं पाहिजे, इकडे सरकार आपलं आहेच, ते जर असेल तर आपण करून टाकू, पण ते काही त्यावेळेस काही अटलजीच्या काळात हे काँग्रेस सरकार होतं। त्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी फक्त जातीय तणाव निर्माण करण्यासाठी संभाजीनगर आणि औरंगाबाद असं त्या ठिकाणचा वापर काही लोकांनी केला। आत्ता इम्तियाज जलीलसुद्धा तेच करत आहे, इम्तियाज जलीलचं अधपतन झालेलं आहे, सर्व मुस्लिम समाज त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बाजूने महाविकास आघाडीच्या बाजूने आला, आणि त्याच्यातही भारतीय जनता पार्टीचा हा डाव असा आहे की यांचं हे एकत्रीकरण होऊ नये, म्हणजे मुस्लिम मतं त्या ठिकाणी MIMला जावं, कारण MIM ही बी टीम आहे भाजपची, म्हणून त्या ठिकाणी जावं आणि फूट पडावे, आणि म्हणून हा एक राजकारण त्यांचंच आहे चाणक्याचं, आणि म्हणून हा जो चालला आहे आता त्याला कोणी विचारत नव्हतं, कोणीही मुसलमान त्याच्या बाजून जात नाही, त्याचे खासदार असून तर जात नाही, तर आता काहीतरी तो करून दाखवण्याचं त्या ठिकाणी राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे, ते करू द्या ना काय प्रकरण, कोणी जाणार नाही त्याच्याकडे, कोणी मुसलमान आता त्याच्याकडे जात नाही, तो मुसलमान सगळे समजून गेले की इथे हे असं करतात, आणि सगळ्यांना मान्य आहे छत्रपती संभाजीनगर आज जे नाव झालेलं आहे, आज उद्धव साहेबांनी त्यावेळी संभाजीनगरचं नाव फायनल केलं, म्हणजे इतक्या वर्षानंतर ते त्यांच्या सरकारमध्ये त्यांनी फायनल केलं, आणि नंतर यांनी हटकून त्या ठिकाणी म्हणजे ठराव दिल्लीला पण पाठवून दिला उद्धव साहेबांनी, आणि नंतर यांनी हटकून त्या ठिकाणी ते स्थगित करायला लावला, आणि स्वतःचं त्या ठिकाणी दाखवून छत्रपती संभाजीनगर ठेवलं, आणि ते मंजूर करून आणलं नव्हतं, आधी धाराशिव आणलं, नंतर संभाजीनगरचं नाव आम्ही खूप आरडाओरड केल्यानंतर मग त्यांनी ते मंजूर करून आणलं, आणि आज त्या ठिकाणी आम्हाला काय अभिमानच आहे ना, संभाजीनगरचं नाव त्यांनी संभाजी महाराजचं नाव आलं अभिमानच आहे, पण अजूनही एअरपोर्टचं नाव केलं नाही त्यांनी,